आयफाय फिटनेस क्लब, युनिसेक जिम, अत्याधुनिक व्यायामाची साहित्य, येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम, पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था, महिलांसाठी महिला जिम ट्रेनर, पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध, डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत, जिमचे सभासदत्व घेण्यासाठी 6 महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध, सभासद फीसाठी EMI सुविधा देखील उपलब्ध. ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम, नगर मनमाड महामार्ग, दराडे कॉम्प्लेक्स, येवला. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रांताचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब, संसद रत्न खासदार अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या, त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरचा गौगवा झाला, नामोल्लेख झाला आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं, त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे. त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार, आपण त्यांच्या मागे सर्वजण पळत होता, परंतु ते कोणालाही त्या ठिकाणी आपला ठाव ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्या मध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडे माहिती. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो. आदरणीय पवार साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते. आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश लंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती. आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिव्हाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे. निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे. सामान्य माणसांच्या साठी आपला नेता, माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली आहे. संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली आहे. महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत, पण कोविड सेंटरच्या आत शिरून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भुळवलं. आज आमच्या बरोबर निलेश लंके पवार साहेबांना या ठिकाणी भेटायला आले. पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे. किंबहुनापूर्वीपासून पवार साहेबांचं विचारधारेवर, पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना, पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली. पवार साहेबांचा फोटो
आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत. मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले, मी त्यावर जास्त वेळ घेत नाही. निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले. निलेश लंकेनी पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम, सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो. आज मला खात्री आहे की निलेश लंकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे, नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे. आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझे वाक्य मी मागे घेतो. तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी, आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्यासाठी आम्ही नाशिकला गेलेलो. काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की 1:30 वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं, जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं. सकाळी पुन्हा 8 वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं. आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्ष्या आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे. त्यातलाच एक नेता ज्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो. आज या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी, ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासून ते आपले सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब. संसद तत्वाने काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार रामोजी कोले साहेब, दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी निवडणुकीचं मार्गदर्शन करणारे आमचे मालकी तात्या, आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलगीच्या नात्याने मला जे हे थोडा दमसुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका, ढाकून करणारे आदरणीय मालकी तात्या, आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलगीच्या नात्याने मला जे हे थोडा दमसुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ठाकणे, आमचे सहकारी मित्र श्रीगोंद तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप, दुसरे आमचे ठिकाणी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे प्राजक्त दादा गणपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी. आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवारसाहेबांकडं प्रवेश करतात आणि मी पवारसाहेबांच्या विचारधारेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली. 2019 विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवारसाहेबांचं नेतृत्व आणि पवारसाहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता. तुम्ही पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊभावाला विचारले, मुलं आईवडिलांना विचारले, नवराबाई एकमेकाला विचारले, त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवारसाहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर 31,000 लोकांना आपण उपचार देऊ शकलो
म्हणजे ती सुद्धा एक असं अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवारसाहेबांची त्या ठिकाणी मला लाभलेली आहे. मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं 22 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती. त्यामुळे मी पवारसाहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती. त्यामुळे मी पवारसाहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे. मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बनवितो. ती ॲम्ब्युलन्स म्हणजे फिरता दवाखाना असणार आहे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणार आहे. प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ECG होणार अशी अद्ययावत म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी ॲम्ब्युलन्स नाही अशी एक ॲम्ब्युलन्स अद्ययावत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे. म्हणून आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. मला दोन शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो. फक्त कृष्ण थँक्यू तुम्ही म्हटला की पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता आता आज पुढे राहणार आहात विचारधारेबरोबर आज पक्षात राहणार आहात विचारधारा आणि पक्ष एकच ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना. तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंतच्या माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवारसाहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना. कारण पवारसाहेब हे आमच्या हृदयात आहे ना ही जागा तुम्ही घेऊ शकत नाही. खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही कुठली म्हणजे आम्ही कुठल्या आजच पण साहेबांच्या विचारधारेबरोबर उद्या पण विचार बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणार अजून येत आहे त्या नेत्याचे विचारधारा बरोबर आहेच ना. आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. पुस्तक प्रकाशन महत्त्वाचे राजकीय दृष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणारी काल पण होती त्यापेक्षा वेगळं काय. दादांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर पक्ष सोडला त्यांचा तुमच्यावर कारवाई होईल तुमची आमदारकी जाईल पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही माझ्याशी चर्चा पण नाही. म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं 4 फूट अंतर असतं असं असू तर मी प्रत्यक्षरित्या माझ्या बोलणं झाल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो. तयारी आहे का असं काही गोष्टी एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं ना. खासदारकीबाबत काय भूमिका आहे इथं मी ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे. या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायचा असतो त्याच्यावरून मी त्या गोष्टी न बोललेलं पण आहे. संभाजी महानाटे घेऊन खासदार राहुल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलणे झाले का त्यावेळेस राहुल कोल्हेने गळे टाकलं तुम्हाला. शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाटे हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चाललं होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं. कधी कधी त्यांच्या तारखा ॲडजस्ट होत नव्हता आणि त्यांचे आणि आमचे तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला 2019 आधीचा
आम्ही एका एकत्रच होतो, आमचे एक वेगळे संबंध आहेत, एकदम भावासारखे संबंध आहेत. नेहमी अधिकाऱ्याने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणीने सांगण्याचं काम करतो. आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब, तुम्ही मला फक्त एका बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे, आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला मानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे, नाही तुम्ही उठणार नाही. त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले. आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना, आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजूने ते काय केलं, मला आजपण ते समक्ष आहे. कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही, त्या चर्चा सुद्धा नाही केली. एक प्रश्न, आता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत, अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही. आम्ही सगळे बरोबरच आहेत ना, आदरणीय साहेब या आमच्या आपल्या सर्वांचे सर्व सर्व आदरणीय साहेब आहेत. साहेब सांगतील तो आदेश ना साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणं सोपे. साहेब, अजित दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही अजितांसोबत गेला होतात का की साहेबांसोबत होता? हे सगळ्यांना माहिती आहेत, ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे. तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला? ते लोकसभेच्या त्याच विचारधारे ना, आम्ही काल पण त्या विचारधारे होतो, आज पण आहे, उद्या पण आहे, आम्ही का विचारधारा सोडली? माझ्याशी बघा गर्भशास्त्राला माझ्या लग्नाच्यासाठी तयार असावे, आणखी माझे काही सहकार्य पण मतदारसंघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाशी आलो की या निवडणुकीला लोकांच्या समोर मी सरकार यांची सुरेदारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी उचलून केला. माझे हा दुसरा विचार होता, त्याचं चित्र बदलण्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांशी सहायचं होतं. तिथे MIDC आणली, कारखानदारी वाजवली, तिथं दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली. आणि माझे एक असं ठिकाण आहे की फार मोठ्या प्रमाणात तिथले नागरिक मुंबईत काम करतात, त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण माझे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला. अनेक वेळेला तिथे विधानसभेचे सभासद आम्ही ज्यांना त्यांच्या पुढे दिले त्यांना निवडून देण्याचं काम करण्याच्या देखील केलं. आणि मी अशाच्याच काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीचा पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही त्यांचे सकस पाहतो. आणि त्या दिवशीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली, स्वतः त्यांच्या प्रचाराला गेलो, सभाही घेतल्या होत्या. आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पार्लेच्या जनतेची सोय सेवा ही अखंडपणाने चालू केली. आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसतील, पण त्यांची बांधिलकी जनतेशी सामायिकपणाने होती आणि बांधिलकी जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते. अनेक लोक काही विरोधी पक्षाचे असतात पण लोकांच्यासाठी काम करतात, त्यांना मी प्रोत्साहन देतो. आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो
पक्षाच्या कार्यालयात जे आले माझी खात्री ते थोडं दुष्काळाचं संकट आहे भारतीच्या भागामध्ये पाऊस पाणी कमी आहे आणि अशा वेळेला शिकायची ज्या काम करणारा लोकप्रतिनिधी असणं आवश्यक आहे आणि ती गरज लंकेच्या माध्यमातून लागते त्याचा आदर आम्हाला सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगायची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्यासाठी ते कमी फायदा नाही आणि काही आवश्यकता त्यांनी लागली तर आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर राहील तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलं मात्र तुम्ही अजित दादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात तर हे क्लिअर का? निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले अधिरंजन चौधरींनी त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली काय भूमिका आहे त्याच्यावरची त्यांच्या ऑब्झर्वेशन काय होत सरकारचे दोन लोक आणि सुप्रीम कोर्टाचे एक न्यायाधीशांच्या शिस्तीमध्ये बदल केला आणि सुप्रीम कोर्टाचे जज होते त्यांना कमी केले आज विरोधी पक्ष नेता एकता आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी सर्वोची त्यांना त्या ठिकाणी निवडलं जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभासदाचे विचारधारा त्याची स्वीकार त्या ठिकाणी कोणी करणार नाही आणि म्हणूनच केंद्राचे दोन प्रतिनिधी असल्यावर त्यांचे आहे आणि त्यावर हवं तशा नियुक्त्या त्या होतील त्याच्या आमच्या मनात शंका नाही. अरे तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खुलासा करत असतो नेते त्यांनी काही सांगितले नाही राजकारणाची व्यक्तीची चर्चा केली नाही त्यांनी पुढे काय करावं याबद्दल सुद्धा ते बोलले नाही ते आम्ही. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकमेव अद्विता लाईव्ह केक शॉप, ट्रफल केक, ब्लॅक फॉरेस्ट, रेड वेल्वेट, ऑल थीम केक, डॉल केक, डबल डेकर, तसेच 80 किलो पर्यंत बिग केक, सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल. एकदा घ्याल तर पुन्हा याल. प्रोप्रायटर सुमित चव्हाण, अद्विता केक, बुरुड गल्ली, येवला.